नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि ते योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात बेरोजगार तरुण असतील दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक बेरोजगार नागरिक त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्र प्रत्येक लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे तो व्हिडिओ असा आहे बघा की ग्रामपंचायत ही आपल्या गावामध्ये कार्य करत असते आणि या ग्रामपंचायतीकडे आपण घरपट्टी व इतर कर भरणं किती आवश्यक आहे किंवा आपण हे कर भरणं का आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि घरपट्टी पाणीपट्टी व इतर कर हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून ओळखलं जातं त्याच्यामुळं शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळाला तरी तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठी खर्च करायचा असतो त्याच्यामुळं गावाला दैनंदिन पाणी पुरवठा करणे पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती करणे व देखभाल करणे ब्लिंद ब्लिंचिंग पावडर खरेदी करणे वीज बिल भरणे कर्मचाऱ्याचा पगार देणे गावातील स्वच्छता किरकोळ रस्ते दुरुस्ती असेल गटार दुरुस्ती असेल रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणं असेल कार्यालयीन खर्च यासारखी सर्व अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात आणि ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे अत्यंत आवश्यक असते त्याच्यामुळं घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होऊन निधीतून वरील सर्व आवश्यक कामे ग्रामपंचायत करत असते त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी कर भरणं अत्यंत आवश्यक आहे आता इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे ग्रामपंचायत ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते जसे ज्या कुटुंबात पैसा येईल ते कुटुंब त्या आवश्यक गरजा भागवू शकते तसेच जर ग्रामपंचायतीला घरपट्टी आणि पाणीपट्टी व इतर करातून जर पैसा झाला तरच ग्रामपंचायत गावातील अत्यावश्यक गरजा करू शकते आता गावात ज्यावेळी एखाद्या नागरिक ग्रामपंचायतला कुठल्या कामानिमित्त किंवा प्रमाणपत्र मागणीसाठी जातो त्यावेळी त्याला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच घरपट्टी पाणीपट्टी इत्यादी करांचा भरणा करण्यासाठी सांगत असतात त्यावेळी त्या नागरिकाची अशी भावना होते की ग्रामसेवक किंवा सरपंच मला मुद्दामहून अडथळा निर्माण करत आहेत वास्तविक पाहता जर अशा नागरिकाने आधीच ग्रामपंचायतीचा कर भरलेला असेल त्या वर्षात त्या वर्षभर त्याला ग्रामपंचायतसुद्धा कराची मागणी करणार नाही आणि फक्त प्रमाणपत्राची फीस भरून त्याला नियोजित वेळेत प्रमाणपत्रही उपलब्ध करून देऊ शकते आणि नागरिकांना त्यांच्याबद्दल जो काही गैरसमज झालेला आहे तो सुद्धा दूर होण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे तर त्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अत्यंत कळकणीने मला सांगावं असं वाटतं की आपली ग्रामपंचायत एक सुसज्ज आणि मार्गदर्शक जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपण पाणीपट्टी आणि घरपट्टी भरणं अत्यंत आवश्यक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा